शिरोळ तालुक्यातील औरवाड गौरवाड दरम्यान जवळपास पंचवीस एकर ऊसाला आग लागली ऊस शेतीसह ठिबकच्या पाईपेही आगीत जळल्यानं शेतकऱ्यांचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय औरवाड गौरवाड दरम्यानच्या ऊस शेतीला आज दुपारी अचानकपणे आग लागली शेतकऱ्यांसह तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळं आग वेगानं फैलावत गेली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं या आगीमध्ये औरवाडमधील शेतकरी जयवंत कोले किरण कोले राजाराम चव्हाण बापू कोले अजित कोले संभाजी गावडे मोहन गावडे राजू गावडे कुबेर कोले सुरेंद्र जंगम अशोक गंगधर गोपाळ गंगधर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा सुमारे पंचवीस एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला ऊस शेतीसह शेतातील ठिबक सिंचनच्या पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं शेतकऱ्यांचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे